पशु संवर्धन व खेल मंत्री सुनील केदार को राज्य मंत्रिमंडल से हटाने की मांग पूर्व विधायक आशीष देशमुख ने की है उन्होंने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को इस संबंध में पत्र लिखा है नागपुर जिला सरकारी बैंक घोटाले के सरकारी वकील आसिफ कुरैशी को भी बदलने की मांग की है देशमुख ने नागपुर जिला सरकार बैंक में आर्थिक अनियमितता के प्रकरण का जिक्र करते हुए कहा है कि 19 वर्ष से यह प्रकरण न्यायालय में लंबित है 2002 में केदार नागपुर जिला सरकारी बैंक के अध्यक्ष थे उस समय बैंक की 150 करोड़ की नीति पांच निजी कंपनियों को निवेश के लिए दी गयी उस निधि के मामले में भ्रष्टाचार हुआ बैंक को वह नीति वापस नहीं मिल पाई है केदार सहित दस आरोपियों के विरुद्ध न्यायालय में प्रकरण चल रहा है केदार ने वर्धा जिला सहकारी बैंक के तत्कालीन अध्यक्ष शरद देशमुख व उस्मानाबाद जिला सहकारी बैंक के तत्कालीन अध्यक्ष पवन राजे निम्बालकर के माध्यम से कंपनियों में बैंकों की नीति निवेश कराई और बैंकों को भी नुकसान पहुँचाया गया एक, एक कोटी रूपए संदर्भ भ्रष्टाचार अफरा तपर झालिया सुनील केदार है आरोपी है हे मी म्हणत नाही हे तेव्हाची जी तक्रारदार होते ऑडिटर्स त्यांनी म्हटलं आहे त्यानंतर या एकोणीस वर्षामध्ये सहकार कायद्याअंतर्गत जे दोन तीन रिपोर्ट या संदर्भात आले त्यामध्ये देखील सुनील केदारांवर आरोप हा त्यांनी निश्चित केला आहे क्रिमिनल केसच्या संदर्भात बोलायचं झालं तर एकोणीस वर्षामध्ये सातत्याने आपल्या राजकीय प्रभावाचा दुरुपयोग करत सत्ताधारी पक्षाचे पहिले आमदार असताना आणि आता महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचे एक सदस्य म्हणून मंत्री म्हणून सातत्याने राजकीय दबाव आणत ह्या संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेला दिरंगाई करण्याच्या संदर्भात प्रयत्न हे होत आहेत ही भावना जनतेच्या मनामध्ये आहे आज सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे विधी व न्याय मंत्री देखील आहे आणि ही जी न्यायालयीन कारवाई आहे ट्रायल जी चालू आहे ती अंतिम टप्प्यात येत असताना सरकारी वकील बदलण्यात आला सरकारी वकील नवीन जे आले ते कोण आहेत ते सुनील केदारांचे जीवलग मित्र आहेत त्यांचं नाव ॲडव्होकेट कुरेशी आहेत एवढंच नाही ज्या पद्धतीने सुनील केदार हे काँग्रेसचे मंत्री आहेत आमदार आहेत त्याच पद्धतीने ॲडव्होकेट कुरेशी हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मायनॉरिटी सेलचे राज्याचे अध्यक्षच आहे आणि म्हणून हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट मी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशनास कालच्या पत्रामध्ये आणून दिलं आणि ह्या संपूर्ण घामानी कमवलेला पैसा जो जनसामान्यांनी शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेमध्ये ठेवला होता जे फ्री अफरातफर झाली भ्रष्टाचार झाला त्याच्या संदर्भामध्ये न्याय हा लोकांना पाहिजे आहे एकोणीस वर्षानंतर का होईना जी ट्रायल आता अंतिम टप्प्यात आली आहे अशा परिस्थितीमध्ये इथे एक कणखर निष्पक्ष आणि श्रेष्ठ असा उज्ज्वल निकमांसारखा सरकारी वकील नेमावा ही विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली आहे आणि परत परत जो राजकीय दबाव आणण्याचे प्रयत्न सुनील केदारांकडून होतात ते थांबवण्याच्या दृष्टीने त्यांना मंत्रिमंडळातून मुख्यमंत्र्यांनी बडतर्फ करावं हो ही दुसरी मागणी मी या निमित्ताने केलेली आहे 2021 में नागपुर बैंक के मामले में सरकारी वकील ज्योति बजाने के स्थान पर आसिफ कुरैशी को सरकारी वकील नियुक्त कराया गया कुरेशी केदार के, के सहयोगी है लिहाजा उनसे उम्मीद नहीं की जा सकती है कि वे खाता धारकों को न्याय दिला पाएंगे। केदार के राज्य मंत्रिमंडल में रहते हुए इस प्रकरण की प्रभावित होने की संभावना ऐसी इनकार नहीं किया जा सकता है कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट